लवकर आठवा, बारातांचा फोन येईल ना. हो हो पाठवायचंय ना सगळं. माही तेंडुलकर. हो मीच. या ना, या या या. काय मसाल्यांविषयी थोडं बोलायचं होतं. अहो मसाले विक्रीची वेळ सकाळी 10:30 ते 1:30. हो पण आम्हाला थोडं वेगळंच बोलायचं होतं. मग या ना, बसा बसा बसा. थँक यू. आम्ही प्रवास फाउंडेशन कडनं आलो. बर. आमचं फाउंडेशन सामाजिक क्षेत्रात कार्य करत. हो का? कदाचित तुम्ही ऐकलं असेल. हो तुमचे कॅम्प्स बघितलेत मी. गेली 10 वर्ष आम्ही या क्षेत्रात कार्यरत आहोत. मी नीता खारगे आणि ह्या अर्चना खोब्रागडे. नमस्कार. बर आमच्याकडे म्हणजे काय काम तुमचं होत? आम्ही असं ऐकलं तुम्ही स्वतः हाताने मसाले बनवता. हो हो कित्येक वर्षापासून. हे बघा ना, सतत त्याच काम चालू असतं इथे. तुमच्या मसाल्याबद्दल बरंच ऐकलंय आम्ही. पण आम्ही कसं ना, इथे डायरेक्ट येण्याआधी आमच्याकडनं एक रिसर्च केला जातो. त्या रिसर्च नुसार तुमच्या मसाल्यांची माहिती मिळाली आणि सगळ्याच लोकांकडनं रिपोर्ट चांगला आलाय. हो आमचे माईंचे मसाले खूपच प्रसिद्ध आहेत. वर्षानुवर्ष लोक आमच्याकडून मसाला घेऊन जातात. तुम्हाला मसाले बनवून हवेत का? मसालेच बनवून हवेत, पण थोड्या वेगळ्या कारणासाठी. कसं आहे ना, आम्ही प्रवास फाउंडेशन तर्फे स्त्रियांनी चालवलेल्या छोट्या छोट्या उद्योगांना ऑर्डर्स मिळवून देतो आणि परदेशात ना अशा मसाल्यांना खूप मागणी असते. आम्ही तुमचे मसाले परदेशात नेण्यासाठी तुम्हाला मदत करू. परदेशात? यापूर्वी तुम्ही कधी परदेशात मसाला पाठवलाय? नाही नाही, परदेशात कधीच नाही. अच्छा, हे बघा जर तुम्ही परदेशात मसाले पाठवले ना तर तुम्हाला खरंच मदतच होईल. पण कसं आहे ना, ही मोठी ऑर्डर घेण्याच्या आधी आम्हाला तिथे काही सॅम्पल्स पाठवावे लागतात. सॅम्पल्स? सॅम्पल्स कशासाठी? कसं आहे ना, आम्ही हे सगळ्याच प्रोडक्टच्या बाबतीत करतो. म्हणजे हे प्रोडक्ट आहे ते तिथली लोक वापरतात आणि मग ते त्यांची मतं ठरवतात. आणि जर ते मतं चांगली असली तर तसं आपण प्रोडक्ट नुसार ऑर्डर घेऊ आणि मगच मोठी ऑर्डर मिळू शकते. त्यामुळे आधी आम्हाला तुम्हाला सॅम्पल साठी मसाला तयार करून द्यावा लागेल. चालेल, पण किती हवाय? 15 किलो. का हो? म्हणजे 15 किलो तयार होणार नाही का? नाही नाही, का नाही होईल ना. नाही, मसाले आम्ही तयार करून देऊ, पण 15 किलो सॅम्पल म्हणून दिल्यावर ऑर्डर मिळालीच नाही तर? तुमच्या मसाल्याची ना ख्याती आहे आणि आम्ही लोकांशी बोललोय, त्यामुळे तुम्हाला मसाल्याची ऑर्डर ही मिळणारच. पण कसं आहे ना, आपल्याला या प्रोसिजर मधनं जावं लागतं. तुम्हाला आधी सॅम्पलच बनवावे लागणार आणि मग मुख्य ऑर्डर. एकदम असे 15 किलो म्हणजे? हे बघा, तुम्ही त्याची काळजीच करू नका. हे 15 किलो मसाले ना तुम्हाला आम्हाला काही फुकट द्यायचे नाहीयेत. त्या 15 किलो मसाल्याचे आम्ही तुम्हाला पैसे देणार आहोत. आणि म्हणजे तुम्ही जसं म्हणताय की तुम्हाला ऑर्डर मिळालीच नाही, तरी त्यात तुमचं नुकसान काहीच नाहीये ना. अगदी बरोबर. आणि मला खात्री आहे की तुमचे सॅम्पल्स एकदा परदेशात गेले ना की तुम्हाला ऑर्डर मिळणारच मिळणार. बिलकुल. आणि हे मसाले आम्ही परदेशात एकाच ठिकाणी नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी पाठवणार आहोत. असं? आता मला सांगा, तुम्हाला आमच्या बरोबर बिझनेस करायला आवडेल?
हो का नाही आवडणार? म्हणजे आमचे मसाले जर परदेशात जाणार असतील तर का नाही आवडणार? तसं काय सॅम्पलची ऑर्डर तर होईलच, पण त्याआधी माझ्याकडे एक सध्या ऑर्डर आहे आणि त्यासाठी आपल्याला काही पेपर साइन करावे लागतील. पेपर्स? सगळी कागदपत्र आमची तयार असतात, त्यामुळे तुम्ही एकदा कागद वाचून घ्या आणि सही करा. पण मला ना तुमच्या काही बँक डिटेल्स लागतील. माई, तुमचं पासबुक मिळेल का मला? हो हो दिव्या, हो घेऊन येते. माई, बिझनेस तुमच्याच नावावर आहे ना? हो. आम्हाला इथे कागदपत्रावर तुमच्या सह्या लागतील. माई, कुठे करायची? इथे लाग. माई, ठीक आहे. मी तुमच्या अकाउंटला पैसे पाठवलेत, आता तुम्ही कामाला सुरुवात करू शकता. पैसे पाठवलेत सुद्धा? हो, आमच्या फाउंडेशनची हीच पद्धत आहे. आता तुम्हाला ही ऑर्डर 4 दिवसात पूर्ण करावी लागेल. जमेल ना? हो नक्की जमेल. थँक्यू, आम्ही तुमच्या टचमध्ये राहू. ही ऑर्डर पूर्ण झाली की मग उरलेले 15 किलो. हो ठीक आहे, चला येतो. तुमचे आभार. हा, तुम्ही स्वतःहून आमच्यासाठी हे करताय. अहो, प्रवास फाउंडेशनचं हे कामच आहे. वाव, माईचे मसाले आता इंटरनॅशनल. हो ना माई, किती सहज आणि अनपेक्षितपणे आपल्याला केवढी मोठी ऑर्डर मिळाली ना. हो ना ग, अगदी खरंय, माऊलीची कृपाच म्हणायची. हो, पण आता 4 दिवसात एवढं सगळं करायचंय. दिव्या, ताबडतोब सानिकाला फोन कर, तिला म्हणावं लवकर ये, मसाल्याची तयारी करायची आहे. चला झटपट कामाला लागा. हा हो. हे घ्या, ठरल्याप्रमाणे पूर्ण आहे. थँक्यू शिर्के साहेब. काम ठरल्याप्रमाणे व्यवस्थित केलं ना? हो सर, ठरल्याप्रमाणे सगळं अगदी व्यवस्थित झालंय. साहेब, पुढेही काही काम असेल ना तर लक्षात ठेवा आम्हाला. नक्कीच घेतो आम्ही. येतो. आपल्याला नसतं सुचलो बाबा. नुसतं सुचून चालत नाही नाना, पावर लागते पावर हे सगळं करायला. अगदी बरोबर आहे साहेब. काय चामुकच वार केला ना बाकी. पर्यायच नव्हता, सगळे वार फुकट गेल्यानंतर ब्रह्मास्त्र काढावंच लागतं. ते काढलं. आता तेंडुलकर बायकर रस्त्यावर येणार. किती दिवसापासून मी ह्या गोष्टीची वाट बघत होतो. आता या कामाला उशीर नाही गेला पाहिजे साहेब. काय त्यांना आत्ता काही शंका आलेली नाहीये, पण उद्या समजा त्यांना काही शंका आली तर सगळं बोंबलेल ना. उद्याच काम करून टाकूया. किंवा मला तर वाटतं मी आत्ता पण करायला तयार आहे. तुम्ही फक्त साहेब हुकूम करा. आता ताईपणा नकोय. सगळं करूया आपण ठरल्याप्रमाणे, पण ठरलेल्या वेळी. आपल्या हातात कागद आहे. प्लॅन फुल प्रूफ असल्याशिवाय हा जयवंत शिर्के कधीच खेळ खेळत नाही. मूर्ख बायका, कागद वाचल्याशिवाय सही करायची नसते हे कधी कळेल त्यांना?
अहो कागदावर सही करताना आपले मसाले परदेशात जातायत हे स्वप्न पडल्यावर कागद कशाला वाचतील. त्यांनी मसाल्याच्या ऑर्डरवर नाही तर ह्या प्रॉपर्टीच्या कागदांवर सह्या केलेल्या आहेत. शिवाय व्यवहार चूक, पैसे त्यांच्या अकाउंट मध्ये पोहोचले सुद्धा, कुठे म्हणून बोट ठेवायला जागा नाही. वा 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 साहेब, प्लॅनिंग करावं ते तुम्हीच आणि ते अंमलात आणावं तुम्हीच. शेवटी त्या प्रॉपर्टीवर ताबा मिळवलाच. मला हे सगळं लगेच समरला कळवायलाच पाहिजे. अरे उचल ना. अरे हा फोन का घेत नाहीये? नमस्कार कांदा. ऋषी कपूर. ए ऋषी कपूर. अरे का हुआ? कुछ नहीं गुड्डू भैया. आंख में आंसू क्यों है तेरे? गुड्डू भैया ते कांद्यामुळे येतात. जी प्याज के आंसू नहीं है. का हुआ हमें बताओ. खरच काय नाही झालं गुड्डू भैया, खरच कांद्यामुळे होत आहे. अरे तो मत काटना इतना कांदा, रहने दे. अरे हमें बताओ कोनु परेशानी है का? भैया मैं उद्यापासून नहीं येणार आहे कामावर. काम छोड़ के जाएगा? ए क्यों रे छोकरे, का हुआ? मी शहरच सोडून जातोय. अरे ऐसा का हुआ अचानक? अरे लोग तो अपना शहर छोड़ के मुंबई आते हैं और तुम मुंबई छोड़ के जा रहे हो? बस आवे लागेल गुड्डू भैया. अरे लेकिन क्यों? अरे का हुआ? ए ऋषि कपूर, अरे सुन तो ले. अरे छोकरे, अरे हमारी बात तो सुन ऋषि कपूर. अरे माझा भाचा तुमच्या गाडीवर काम करतो ना, कुठे आहे तो? तुम्हाला भांजा कौन? चिंटू या ऋषी कपूर? ऋषी कपूर नाही, समर. समर नाव आहे त्याच. हा पता आहे समर. तू तो गया. गया? का गया? कैसे गया? पता कर तो नहीं गया, पर काम छोड़कर गया. बहुत परेशान था, कह रहा था इस शहर छोड़ के जाएगा. शहर छोड़ के जाएगा? आणलेस मिरच्या? हात चालू पटापट. 15 किलो मसाला बनवायचाय. आई तुला गडबड नाही वाटत का ग? काहीतरी गडबड? कसली गडबड? म्हणजे बघा, त्या बायका कोणत्या सेवाभावी संस्थेच्या आहेत बरोबर, त्या नेमक्या इथेच कशा आल्या? आणि परदेशात मसाले पाठवायचे म्हणून इतकी मोठी ऑर्डर नेमकी तुलाच कशी दिली? माई मला ना काहीतरी गडबड वाटते. अगं त्यावेळेला नेमकी तू घरात नव्हतीस, नाहीतर तू बोलली असतीस त्यांच्याशी. आणि त्यांनी काय ते ओळखपत्र का काय काय म्हणतात त्याला ते आयडी? हा आयडी, हा ते होतं ना त्यांच्याकडे.
तशा मला त्या बायका बऱ्या वाटल्या. मला काही गडबड वाटली नाही बाबा. माई ते प्रायव्हेट संस्थेचे होते ना, आयडी बनवता येतं. अग हो, तुला ना प्रत्येक गोष्टी संशय घ्यायची सवय झालेली आहे. पर तुझ्या म्हणण्याप्रमाणे असतील त्या खोटारड्या, मी नाही म्हणत नाही. पण पैसे तर खरे आहेत की नाही, त्यांनी अकाउंटला पाठवले आपल्या. नाही, म्हणूनच तर जास्त डाऊट येतोय ना. म्हणजे पैसे मिळाल्यानंतर सुद्धा संशय येतोय. माई पहिल्यांदा तुझ्याकडे मसाले घ्यायला आल्यानंतर त्यांनी पूर्ण पेमेंट करून टाकलं. हो का? आणि अजून त्यांना माहितीही नाहीये की त्यांना परदेशातून किती ऑर्डर्स येणार आहेत. माई तरी सुद्धा त्यांनी पूर्ण पेमेंट करून टाकलंय. अग त्या अशा कितीतरी बायकांसाठी काम करतात, फक्त आपल्यासाठीच नाही. माई तरी सुद्धा हे बघ, आपले पैसे मिळालेत ना, म्हणजे आपलं नुकसान तर नाही. तू आपलं मिरच्याची देठ मोड, हा आपण मसाला तयार. ईशा, ए तू इथे कशाला आला मरायला? हा मला ईशाला भेटायचं, मला तिची आठवण येते. गबरे, तुला कळलं नाही मी काय म्हंटल ते? तुझी मुलगी बिलगी ते काही राहत नाही, निघ या घरातन. माय प्लीज, मला ईशाची खूप आठवण येते, मला तिला भेटायचंय. मला नाही राहत तिला भेटल्याशिवाय, मला प्लीज तिला भेटू द्या. ईशा पल्लवी, ए तुला ऐकू नाही आलं का? जा म्हणून सांगितलं ना, निघ इकडनं. नाही माई, ईशाला भेटल्याशिवाय मी इथून जाणार नाही. ईशा पल्लवी, ईशा. मंदार काका, मंदार तू इथे? मंदार, पल्लवी प्लीज मला माफ कर, माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. मला माहिती मी तुला आणि ईशाला खूप त्रास दिलाय, पण आता माझे डोळे उघडलेत. मी पुन्हा असं कधीच वागणार नाही. प्लीज प्लीज मला माफ कर पल्लवी. तुला काय वाटलं? तू बोलशील आणि मी ऐकून घेईन. उठ, उठ म्हणते ना. मंदार तुला काय वाटलं? तू हे सगळं बोलशील आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवेन. जा इथून निघून, तुझा आणि माझ्या मुलीचा काही एक संबंध नाहीये. पल्लवी प्लीज असं करू नकोस. ईशा माझ्याकडे असताना मी तिला भेटू द्यायचो ना तुला. प्लीज तिला माझ्यापासून तोडू नकोस. अगं मी नाही राहू शकत तिच्याशिवाय, आणि मी खरंच सांगतोय, मी सुधारलोय, मी नाही त्रास देणार यापुढे तुम्हाला. पल्लवी प्लीज. अरे पण तुझ्यात आणि माझ्यात काही फरक आहे का? नाही, आता परिस्थिती बदलली आहे. तुझ्या जो हैवान लपलाय ना, तो मी सुद्धा पाहिलाय आणि आता ईशोने सुद्धा पाहिलाय. आणि तिची अजिबात इच्छा नाहीये तुला भेटायची. जा इथून. पल्लवी असं नाहीये, मी सांगतो ना, मी सुधारलोय. मी ईशा बेटा, त्या दिवशी तुम्हाला जे काय बोललीस ना, त्यानंतर खरंच खरंच मला माझी चूक कळली आहे. मी तुम्हा दोघींशिवाय नाही राहू शकत. तुम्ही दोघी प्लीज चला ना माझ्या बरोबर घरी, आपण एकत्र राहूया. ईशा बेटा प्लीज बाबावरती विश्वास ठेव. मला माहिती आहे मी तुला खूप त्रास दिलाय, पण यापुढे असं कधीच होणार नाही माझ्याकडून. प्लीज प्लीज पल्लवी. ए तुला ऐकू नाही आलं, ती काय म्हणाली ते? जोर जबरदस्ती करशील ना तर पोलिसांना बोलवीन, लक्षात ठेव. तुम्ही का आलात इथं?
आम्ही तुम्हाला सांगितलं होतं सानिकाचं लग्न आम्हाला करायचं नाही. उठा निघा इकडनं निघा. झालं का? मी स्थळ घेऊन नाही आलेलो. तुमच्या या नातीशी माझं काही कर्तव्य नाही. हे जे घर आहे ना ते आता माझं आहे. त्याचा ताबा मिळवण्यासाठी मी इथे आलेलो आहे. घरावर ताबा? हे घर ह्यांचं कधी झालं? काय बडबडताय तुम्ही? आता काय करायचं या बायकांचं? एक तर दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीत राहता, सांगितलेल्या तारखेला घर रिकामं करत नाही. आम्ही कशाला घर रिकामं करायचं? हे घर माझं आहे, माझ्या नावावर आहे. होत हे घर तुमचं होत, पण आता माझं आहे. खरं म्हणजे कालच तुम्ही हे घर रिकामं करायला आलो होतं.